हिंदुस्थानच्या संगीत कलेचा विकास व्हावा म्हणून स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये जिंकणाऱ्या व्यक्तीला राजगायकाची पदवी, आलिशान हवेली आणि ही कट्यार दिली जाईल. मग तर या कट्यारीवर एक नाव कायमचं करून ठेवलं पाहिजे. काही गायक असेही असतात ज्यांना दाद टाळ्यांनी नाही डोळ्यांनी दिली जाते. आजच्या स्पर्धेचे विजेते म्हणून पंडितजींचं नाव ठहर जाइए. आपकी जीस्त खुद एक अंजुमन सही, लेकिन जमाना हमसे है, माहौल हम बनाते. विजय एवढा मोठा असतो? एक बार हार का सामना करके देखिए पंडित जी, आप खुद ब खुद जान जाएंगे. माफ करना बेटी, तुम्हें ये हवेली छोड़कर जाना पड़ रहा है. हर एक आने वाले को एक न एक दिन जाना ही होता है खान चाचा. जो आपने किया वो अपनी शोहरत अपने अहंकार के लिए किया, अपनी गायकी को ऊंचा साबित करने के लिए किया. बेशक बहुत ही बुलंद और बेमिसाल है हमारी गायकी. देहाला तर कोणीही मारू शकतो, त्याच्यातल्या अहंकाराला मारलं तर मी म्हणे की तू खरंच पंडितजींचा शिष्य आहेस. ते सूड तर मी घेणारच आहे, पण तो आता स्वरांनी. अगर तुम संगीत के सच्चे आशिक हो तो मुकाबला करो. मंजिल हमारे सामने है खान साहब, अब तो सिर्फ रास्ता तय करना है. तुम्ही एकदा म्हटलं असत तर मी हे राज गायक पद स्वखुशीने तुम्हाला देऊन टाकलं असत. अगर हमें हार का डर होता ना तो हम कभी नहीं जीतते. हम नहीं डरते किसी की गायकी से. जी बोट तानपुरा वाजवू शकतात, ती गळाही दाबू शकतात. तारीख के अवराक पर अब हमारा नाम होगा और यह कटार अब हमारे और हमारे ही पास होगी.